सेनेचं मतदान घटणार पण ठाकरेंना होणार फायदा, शिंदेंचं काय? सर्वात मोठी माहिती समोर. राजकीयदृष्ट्या महाराष्ट्र हे अत्यंत महत्त्वाचं राज्य मानलं जातं. लोकसभेत महाराष्ट्रातून 48 खासदार नेतृत्व करतात. आता लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून जाहीर सभांमधून प्रचाराला देखील सुरुवात केली. लोकसभा निवडणुकींच्या तारखा अजून जाहीर झाल्या नाहीत, मात्र प्रचाराला जोरदार सुरुवात झाली. लोकसभा निवडणुकींचा कल सकाळने सर्व्हेच्या माध्यमातून जाणून घेतला. सकाळने केलेल्या सर्व्हेतून मोठी माहिती समोर आली. 2019 शिवसेनेचं मतदान घटणार आहे. जरी एकनाथ शिंदे यांनी वेगळी चूल मांडली तरी देखील त्यांना फटका बसणार आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा मोठा फायदा होणार आहे. शिवसेनेला 2019 लोकसभा निवडणुकीत 23.5% मतं मिळाली होती. त्यावेळी शिवसेना भाजप एकत्र लढले होते. भाजपाला 27.84% मतं मिळालेली होती. आता शिवसेनेचे दोन गट झालेत. राजकीय महत्वाकांक्षा डावलले जाण्याचं दुःख, पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील नाराजी, यातून एकनाथ शिंदे यांनी 21 जून 2022 रोजी शिवसेनेत मोठा बंड केला. त्यानंतर शिवसेनेचे दोन गट झाले. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन गट निर्माण झाले. आधी निवडणूक आयोगाने, नंतर विधानसभा अध्यक्षांनी खरी शिवसेना म्हणून शिंदे गटाला मान्यता दिली. शिवसेनेचे पक्षचिन्ह धनुष्यबाण देखील एकनाथ शिंदेंना देण्यात आलं. त्यामुळे येणारी लोकसभा निवडणूक अस्तित्वाची लढाई देखील असणार आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केला तेव्हा अनेक खासदारांनी देखील उद्धव ठाकरेंची साथ सोडली. त्यामुळे उद्धव ठाकरे नवीन चिन्ह आणि नवीन उमेदवारांसह मैदानात उतरणार आहेत. सकाळने केलेल्या सर्व्हेतून शिवसेना एकनाथ शिंदे 4.9% मतदान मिळेल, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना 12.5% मतदान मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीत शिंदेंची शिवसेना ठाकरेंपेक्षा 7.6% मागे असेल.